संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय. शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कैलासवासी म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान यांच्या वतीने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. घारगाव येथे शाही सामुदायिक विवाह सोहळा म्हणून गेल्या 10 वर्षांपासून या विवाह सोहळ्याचा नावलौकिक आहे. दुष्काळाला तोंड देताना मुलामुलींच्या आईवडिलांना कर्जाचा डोंगर उभा करावा लागतो. ही गंभीर सामाजिक समस्या लक्षात घेऊन या प्रतिष्ठानने हा शाही सामुदायिक विवाह सोहळा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पार पडलाय. यात विविध जातीधर्माचे 11 विवाह पार पडले. यावेळी अतिथींच्या आगमनापासून तर सप्तपदीपर्यंत सर्व नियोजन निलेश आहेर आणि संतोष गाडेकर यासह कार्यकर्त्यांनी पार पडले. यावेळी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी सुमधूर गायक वृंदांच्या मैफिलीचे देखील आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात सर्व खर्च प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलाय. वधूवर पित्यांकडून एकही रुपया न घेता वधूवरांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. या विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे, जयंत पवार, सरुनाथ उंबरकर, शंकर गाडेकर, इंद्रजित खेमनर, दिलीप कानवडे, अजय फटांगरे, संतोष शेळके, गुलाब भोसले, देवानंद ढेरंगे, गणेश लेंडे आदी मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने वराडी मंडळी उपस्थित होते. यांनी जो विवाह 11 कुटुंब आणि 22 हे कुटुंबाचं एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे. जनाभाऊंनी सांगितलं होतं दिलीपरावनी की नशीब पुन्हा बरोबर असत. जनाभाऊ अनेक वर्ष प्रयत्न करतात, दिसायला लहान असेल तरी काम मोठं आहे त्यांचं आणि सर्व पुढारे एका मनपात आणायचं काम जनाभाऊंनी केलेलं आहे. मला ते खेमनर पाटील बरोबर आहे का 2-3 काय आणि मला असं वाटतं काम करत असताना चांगलं काम करण्याची भूमिका आहे. जनाभाऊ 2014 मध्ये जनाभाऊंनी त्यावेळेस मदत केली आणि 2014 ला मी खासदार झालो. आता जनाभाऊंचा सामूहिक विवाह करताना या कुटुंबाचं एकच मी सांगेल की ज्यावेळेस घरामध्ये लग्न असतं त्या कुटुंबाला कसा त्रास होतो. जनाभाऊंचे वडिलांच्या नावाने प्रतिष्ठान केल्यानंतर खरं समाजामध्ये चांगलं काम करण्याचं जनाभाऊंनी ठरवलं आणि 11 दाम्पत्य या ठिकाणी लग्नाला उभे राहिलेले आणि मला असं वाटतं जनाभाऊंची सर्व टीम राजकीय काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून यांनी हे विवाह केलेला आहे. परंतु एक अत्यंत चांगला कार्यक्रम ज्याचा आदर्श आपण सगळ्यांनी घेण्याची गरज आहे. आपले मित्र सगळ्यांचे परिचित असलेले या भागातले पुढारी कर्तव्यावर आणि कर्तृत्वावर माणसाला आयुष्यभर लढाई आयुष्यभर त्या लढत राहावं लागतं. म्हणून मी म्हणतो माणसाने असावं तर लोखंड साजरं नशिबान असावं. कर्तृत्वापेक्षा नशीब श्रेष्ठ ठरतं असं कधी वाटायला लागतं. तर असे आपले कर्तव्यगार आणि सगळ्यांना परिचित असलेले मित्र जे आदर्शित आहेत. आता आमच्या एका शिवसैनिकांनी इथं सांगितलं की सर्वजण या वधूवरांना शुभाशुभा देण्यासाठी आणि जनाभाऊच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. तुमच्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीनं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या भावी वधूवरांचं आज जे तुमच्या साक्षीने एका नवीन जीवनात पदार्पण करीत आहे आपल्या वाडवडिलांचं समाजाचं नाव मोठं व्हावं आणि गाव बांधिलकी मानवी गावाची आणि परिसराची सेवा घडू परमेश्वरी अधिष्ठान त्यांना लाभो. प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर.